परकार हॉस्पिटल पेडियाट्रिक कोविड सेंटरच्या लोकार्पण प्रसंगी मंचावर उपस्थित विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर जी या कार्यक्रमाला विशेष रूपाने उपस्थित असलेले आमचे बाबा लाडसाहेब सोबत उपस्थित असलेले आमदार प्रसाद जी लाड दीपक जी पटवर्धन लिंक वरून आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले माजी खासदार निलेश जी राणे ज्यांनी अंत्योदय प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे हॉस्पिटल उभारण्याकरता भरघोस मदत केली त्या सौ नीता वहिनी लाड डॉक्टर परकार हॉस्पिटलचे सगळे डॉक्टर्स स्टाफ त्या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. एक चांगली व्यवस्था रत्नागिरीमध्ये परकार हॉस्पिटलच्या माध्यमातून लहान मुलांकरता उभी राहिली आहे. मला आठवतं की जेव्हा दुसऱ्या लाटेमध्ये पुराच्या संदर्भात आकलन घेण्याकरता आम्ही दौरा केला होता आणि त्यावेळी सगळ्यात मोठी भीती ही दुसरी लाट ओसरायला लागली होती आणि तिसरी लाट ही लहान मुलांमध्ये कदाचित अधिक त्याचा प्रादुर्भाव होईल अशा प्रकारची शक्यता वर्तवली जात होती. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी प्रसाद लाड यांनी पुढाकार घेतला आणि परकार हॉस्पिटलमध्ये लहान मुलांकरता पीडियाट्रिक कोविड सेंटर हे उभं करण्याचा मानस त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केला आणि त्याला अंत्योदय प्रतिष्ठानच्या माध्यमातून सोनिता वहिनींनी मदत उभी करून दिली आणि त्यावेळी आम्ही या नवीन फॅसिलिटीच्या संदर्भातलं भूमिपूजन केलं होतं आणि अतिशय कमी वेळामध्ये ते काम पूर्ण करून आज त्या हॉस्पिटलचं आपण लोकार्पण करतोय. खरं तर देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या लाटेच्या संदर्भात आत्ता आपण काही निश्चित सांगू शकत नाही. मुळातच वॅक्सिनेशन चांगलं झाल्यानंतर ही तिसरी लाट जी आहे ती कदाचित थांबवता येईल, पण त्याच वेळी वॅक्सिनेशन हे केवळ अडल्ट्समध्ये आपण केलं आहे. 18 वर्षाच्या खालचे 12 वर्षाच्या खालचे अशा जे आमचे बालक आहेत किंवा टीनेजर्स आहेत यांच्यामध्ये आमचं वॅक्सिनेशन जवळपास नाही आहे आणि त्यामुळे कदाचित तिसऱ्या लाटेचा प्रकोप आलाच तर त्यात हे जर अफेक्ट झाले तर आपण दुसऱ्या लाटेमध्ये बघितलं की दुर्दैवाने अनेक तरुण लोकांचा मृत्यू होताना आपण बघितला आणि त्याचा डिस्ट्रेस फार मोठा असतो. लहान बालकांमध्ये एकही बालक हे दुर्दैवाने जर आपल्यातनं दगावलं तर मला असं वाटतं की त्याचा जो काही डिस्ट्रेस असेल त्याचं जे काही दुःख असेल हे सहन करणं समाजाकरता आणि त्या परिवाराकरता फार कठीण जाईल. आणि म्हणून ही सगळी पीडियाट्रिक कोविडच्या संदर्भातली यंत्रणा उभी करणं ही काळाची गरज समजून प्रसादजींनी आणि नीता वहिनींनी याच्यात पुढाकार घेतला आणि आज दुर्दैवाने म्हणजे येऊ नये अशीच आपली अपेक्षा आहे पण दुर्दैवाने तिसरी लाट आली आणि यदा कदाचित लहान मुलांवर काही त्याचा इफेक्ट झाला तर आमच्याकडे ही सगळी व्यवस्था आता रत्नागिरीमध्ये परकार हॉस्पिटलमध्ये तयार केलेली आहे, त्यामुळे त्यांचे उपचार देखील आपल्याला करता येतील. सुदैवाने एक गोष्ट आहे की 2 लसी ज्यांना आपण दिलेल्या आहेत अशा लोकांना इन्फेक्शन झालं
तरी देखील असं लक्षात येतं आहे की एकतर ते एसिम्प्टोमॅटिक आहे किंवा काही सिम्प्टम्स असले तरी देखील ते माइल्ड सिम्प्टम्स आहेत, हॉस्पिटलायझेशन किंवा आय सी यू वगैरेची आवश्यकता त्यांना पडत नाही आहे. मला असं वाटतं की आता येत्या काळामध्ये वॅक्सिनेशन अधिक वाढवून आम्ही जास्तीत जास्त लोक त्यात कसे घेऊ शकू हा प्रयत्न करावा लागेल. खरं म्हणजे माननीय पंतप्रधान मोदीजींचे आभार मानले पाहिजे की त्यांनी सर्वाधिक वॅक्सिन्स या महाराष्ट्राला उपलब्ध करून दिले. आज देशामध्ये महाराष्ट्राचं वॅक्सिनेशन हे सर्वात जास्त आहे आणि आपला देश रोज रेकॉर्ड तयार करतोय. 10 कोटीपासून 20 कोटीपर्यंत वॅक्सिनेशन करायला 45 दिवस लागले, पण 50 कोटीवरनं 60 कोटीवर जायला केवळ 10 दिवस आपल्याला लागले. इतक्या वेगानं आता हे वॅक्सिनेशन आपण सुरू केलंय. ॲव्हरेज 1 कोटी दिवसाला आपण वॅक्सिनेशन करतोय आणि त्यामुळे कोरोनापासून एक मुक्ती मिळवण्याचा आपला प्रयत्न हा सातत्याने चाललाय. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये विशेषतः प्रसादजी असतील, प्रवीण दरेकरजी असतील, भाई गिरकरजी असतील, या सगळ्या लोकांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊन या कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेंटर्स हे त्या ठिकाणी तयार केले आणि विशेषतः आमचे माननीय केंद्रीय मंत्री नारायणजी राणे साहेब यांच्या मेडिकल कॉलेजनी जी व्यवस्था सिंधुदुर्गात उभी केली त्याचा मोठा फायदा कोकणाला झाला. सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, सगळ्या भागाला मॅनपॉवरच्या दृष्टीनं आणि चिकित्सेच्या दृष्टीनं देखील एक मोठा फायदा हा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. यामध्ये निरंजन डावखरेंचं देखील नाव मी घेतलं पाहिजे की त्यांनीही आपला निधी किंवा रमेशदादा पाटील असतील त्यांनीही वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आपला निधी उपलब्ध करून दिला. पण प्रसादजींनी आणि नीताबाईंनी आमदार निधी तर प्रसादजींचा दिलाच, पण आपल्या ट्रस्टमधनं विशेषतः हा पैसा उपलब्ध करून दिल्यामुळे अधिक गतिमानतेनं आणि अधिक चांगल्या प्रकारे हे काम या ठिकाणी आपल्याला करता आलंय. एकूणच कोकण म्हणून या कोरोनाच्या संपूर्ण काळामध्ये किंवा दोन्ही जे काही चक्रीवादळ आलं त्याच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाने केलेली जी काही कामगिरी आहे ती अतिशय उल्लेखनीय आहे. भारतीय जनता पक्षच सगळीकडे मदतीला पुढे आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. समाजाच्या जनतेच्या पाठीशी आपण उभं राहिलो आणि त्यातनं निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या बद्दल एक आत्मीयताही कोकणामध्ये लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. मला असं वाटतं की हे जे सेवेचं व्रत आपण घेतलेलं आहे जोपर्यंत शेवटचा माणूस अडचणीत आहे तोपर्यंत हे व्रत आपल्याला थांबवता येणार नाही आणि म्हणून हे अविरत अशा प्रकारचं सेवाव्रत आपण लोकांची सेवा करत निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण करू आणि त्यातनं आज परकार हॉस्पिटल सारखी एक जी व्यवस्था उभी राहिली आहे या व्यवस्थेचं आज लोकार्पण झालेलं आहे. जसं मगाशी देखील आपल्यापैकी अनेकांनी सांगितलं की या व्यवस्थेचा कोणाला उपयोगच करावा लागू नये अशी आपली अपेक्षा आहे, पण उपयोगाची वेळ पडली तर आपण सुसज्जित आहोत. शेवटी युद्ध जे असतं ते कधीतरीच लढावं लागतं, पण युद्धाचा सराव आणि तयारी ही दरवर्षी आणि वर्षभर चालते तेव्हाच आपण युद्ध जिंकू शकतो. तसं ही तयारी आपण पूर्ण करून ठेवली आहे. आवश्यकता पडली नाही तर आनंद आहे, आवश्यकता पडली तर दोन हात करायला आपण तयार आहोत. हाच संदेश आजच्या या कार्यक्रमातून आपण सगळे देतो. मी पुन्हा एकदा लाड कुटुंबियांचा, आज प्रसादजींचे वडील बाबा त्या ठिकाणी आहेत, त्यांचा नीता बहिणींचा अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपले आभार मानतो. खरं म्हणजे मी लिंकवर असल्यामुळे त्या ठिकाणी कोण कोण आहेत हे मला काही लक्षात आलेलं नाही, त्यामुळे कोणाचं नाव मी जर घेतलं नसेल तर त्यांनी कृपया मला क्षमा करावी, कारण मला ते आहेत उपस्थित हे माहीत नसल्यामुळे त्यांचं नाव मी घेतलेलं नाही. मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो.